नमस्कार, मी सोनल तांबे। झटपट संवाद मध्ये आपले स्वागत। या बातमीपत्रात आपण घेऊयात दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकाभिमुख कामे आणि जनतेला न्याय देण्याच्या कामी आपण यशस्वी ठरलो। थापेबाज असतो तर 5 वेळा विधानसभेत निवडून आलो नसतो, असे खणखणीत उत्तर खासदार सुनील तटकरे यांनी टीकाकारांना दिले। पेण तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले। इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञानाच्या भांगडीत पडू नका, जागृत राहा, तरच सायबर गुन्हे आटोक्यात येतील, असा विश्वास खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी जनता विद्यालयात बोलताना व्यक्त केला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सुखदेव येळवे यांच्या पुढाकाराने वाशी रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या इनॉर्बिट मॉलच्या मागील बाजूस अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली आहे। नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार पेणचे पत्रकार देवा पेरवी यांना जाहीर करण्यात आलाय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनधिकृत विभागाने नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या पुढाकाराने अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई केली। मिरजच्या सुभाष नगर मध्ये बंगला फोडून चोरट्याने सोने चांदीचे दागिने लपवास केले आहेत। दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्नही करण्यात आला आहे। नजीर बागमिया शेख यांचा बंद बंगला अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना समोर आली असून नजीर शेख हे मुंबई येथे एक महिन्यापूर्वी गेले आहेत। उल्वे सेक्टर 19 मध्ये साई होम बिल्डरने फ्लॅट विक्रीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी मात्र फरार आहे। भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य श्रावणेर प्रशिक्षण शिबिर मोहपाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात पनवेल तालुका अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे। या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक वरिष्ठ केंद्रीय शिक्षक एनडी सरोदे, जिल्हाध्यक्ष संपदा चव्हाण, सरचिटणीस विजय गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे। झटपट संवाद मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।